केगाव येथील शेतजमिनीचा मुद्दा थेट विधानसभेत गाजला. केगाव येथील शेतकरी अनिल गुंड यांच्या जमिनीवर काही लोकांनी बळजबरीने ताबा घेतला असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत दिली. केगाव येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या बाजूला असलेल्या 4 एकर जमिनीवर तेथील स्थानिक गुंड आणि पोलिसांच्या संगनमताने ताबा करण्यात आला असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत दिली. एक मिनिट फक्त अध्यक्ष महोदय, सदनाच्या आणि विधिमंडळाच्या बाहेर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अनिल तात्याबा गुंड हे आपल्याकडे दाद मागण्याकरता आलेले आहेत की यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये केगाव या ठिकाणी गट नंबर 43-2 आणि अ2 अशा पद्धतीची जागा साधारणपणे 4 एकर क्षेत्र हे तिथल्या स्थानिक गुंड आणि पोलिसांच्या संगनमताने ताबा करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी असलेले त्यांची जनावर, तिथं असलेलं पीक पाणी सगळं त्या जमिनीतून बाहेर काढलेले आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे शेतकरी अनिल तात्याबा गुंड यांची विनंती, यांचे मागणं आहे की जोपर्यंत कोर्टाचा दावा सुरू आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ताबा घेण्याकरता पोलीस बळाचा वापर न करता किंवा इतर बाहेरचे गुंड आणून शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये यासाठी अध्यक्ष महोदय आपण त्वरित न्याय द्यावा. त्यांची मागणी एवढीच आहे की ज्यावेळेला कोर्टाचा निकाल येईल, जो निकाल येईल तो निकाल आम्हाला मान्य असेल, परंतु आता आमचा आम्हाला ताबा द्यावा. आम्हाला शेती आणि आमची जनावर आहेत त्या ठिकाणी आम्हाला आहे तशीच ठेवावी अशी त्यांची विनंती आहे. म्हणून अध्यक्ष महोदय आपण तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा ताबा आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवावा. तिथं कुणीही अनधिकृतपणे, बेकायदेशीरपणे आणि दडपशाहीने जागेचा ताबा घेऊ नये अशा पद्धतीने आपण सूचना द्यावी, सरकारने नोंद घ्यावी.